Amide or reaction with ammonia. The carboxylic acid jeva ammonia sobat react kiwa room temperature var jeva ammonia sobat react tyata carboxylic acid ha acid hai ani ammonia ha base hai. The acid ani base yacha reaction madhe ha salt tayar hote ya salt madhe RCO O NH4 plus आता याच्यामध्ये काय झालं की सॉल्ट तयार झाला हा रूम टेम्परेचरवर जसं तुम्ही ऍड करता तसं सॉल्ट तयार होते याचं नाव काय सॉल्टच्या नॉमेनक्लेचरमध्ये सगळ्यात पहिले पॉझिटिव्ह चार्जचं नाव लिहिलं जाते तर पॉझिटिव्ह चार्ज कोणता NH4 म्हणजे याचं नाव येईल अमोनियम अमोनियम आणि त्याच्यानंतर निगेटिव्ह आयनचं नाव कार्बोक्झिलेट कार्बोक्झिलेट आता जो कोणता कार्बोक्झिलिक ऍसिड आहे त्याच्यावरून तो नाव तर अमोनियम कार्बोक्झिलेट तयार होते आणि मग जेव्हा याला आपण हीट करतो पुन्हा हीटिंग करतो त्याच्यानंतर काय होते की इथं हा OH रिमूव्ह होते आणि त्याच्या ठिकाणी NH2 लागते म्हणजे RCO NH2 आणि H आणि याच्यातला OH आणि याच्यातला एक असं म्हणून H2O रिमूव्ह होते आणि याला आपण म्हणतो अमाइड आणि हा अमाइड इथं तयार होते The reaction of carboxylic acid with ammonia gives amide. आणि त्याच्यामध्ये जो पहिला इंटरमिडिएट बनते तो अमोनियम कार्बोक्झिलेट सॉल्ट आपण याला म्हणतो आणि त्याच्यानंतर हीटिंग केल्यानंतर H2O निघते आणि तिथे अमाइड तयार होते अशा प्रकारे ही सिंपल रिएक्शन आहे जर याचा आपण डायरेक्ट रिएक्टंट आणि प्रॉडक्ट पाहतो म्हटलं तर NH3 जेव्हा रिएक्ट होते तेव्हा OH रिप्लेस होऊन त्याच्या ठिकाणी NH2 लागते हा पक्का लक्षात ठेवा आणि त्याच्यावरून मग आपण रिएक्शन लिहितो आता रिएक्शन मध्ये काय रिएक्टंट आणि प्रॉडक्ट जसा फॉर्मिक ऍसिड आपण रिएक्टंट घेतला तर प्रॉडक्ट काय बनेल अमाइडच्या नॉमेनक्लेचरच्या वेळेस कार्बोक्झिलिक ऍसिड मधला IC ऍसिड रिमूव्ह करून त्याच्या ठिकाणी आपण अमाइड लिहितो म्हणजे काय फॉर्मा अमाइड लिहिला फॉर्मामाइट म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडचा IC रिप्लेस करून त्याच्या ठिकाणी अमाइड लिहा लागतो फॉर एक्झाम्पल ऍसिटिक ऍसिड किंवा CH3 COOH हा पहिले रिएक्ट होईल अमोनियासोबत रिएक्ट झाल्यानंतर तिथं सॉल्ट ऑफ अमोनिया तयार होईल आणि त्याच्यानंतर हा OH रिप्लेस होऊन त्याच्या ठिकाणी NH2 लागेल म्हणजे CH3 CO NH2 ठीक आहे तर हा कोणता ऍसिड घेतला आपण ऍसिटिक ऍसिड आणि याच्यापासून जो अमाइड तयार झाला त्या अमाइडचं नॉमेनक्लेचर काय IC रिप्लेस करून त्याच्या ठिकाणी आपल्याला अमाइड लावायचा म्हणजे तो बनेल ऍसिटामाइड मग कोणताही कार्बोक्झिलिक ऍसिड असो जसं काही आपला डबल कार्बोक्झिलिक ऍसिडची जी सिरीज आहे हा कोणता आहे ऑक्झॅलिक ऍसिड आता याच्यामध्येही IC ऍसिड आहे प्रत्येक ऍसिडच्या नॉमेनक्लेचर मध्ये एंडिंगला IC ऍसिड असते हा झाला ऑक्झॅलिक ऍसिड आता ऑक्झॅलिक ऍसिड जेव्हा अमोनिया सोबत रिएक्ट होते तेव्हा CO NH2 CO NH2 इथेही अमाइड बनला पण अमाइड बनलांना IC ऍसिड रिमूव्ह करून त्याच्या ठिकाणी अमाइड लावला म्हणजे हा होईल ऑक्झॅलॅमाइड तर कोणताही ऍसिड घ्या ऍसिड मधला IC ऍसिड रिमूव्ह करून त्याच्या ठिकाणी अमाइड लावतो आणि COOH मधला OH रिप्लेस करून त्याच्या ठिकाणी NH2 लागते तर अशा प्रकारे अमाइड फॉर्मेशनच्या रिएक्शन्स आहेत भरपूर रिएक्शन्स मी त्या नोट्समध्ये काढल्या आहेत त्याची प्रॅक्टिस करा त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ अनहायड्राइट आता अनहायड्राइट म्हणजे त्याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येते की इथून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करून बनवलेला डिहायड्राइट किंवा अनहायड्राइट तर आता कार्बोक्झिलिक ऍसिड आर सीओ
एच आर सी ओ ओ एच जेव्हा हिटिंग करतो, पण नुसतं हिटिंग नाही होणार, नाही की हिटिंग सोबत तिथून वॉटर रिमूव्ह करणारे एजंट पाहिजे, डिहायड्रेटिंग एजंट आपण त्याला म्हणतो. जसं कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फोर हा डिहायड्रेटिंग एजंट आहे, तसाच पी टू ओ फाईव्ह फॉस्फरस पेंटॉक्साइड हा पण डिहायड्रेटिंग एजंट आहे. तर हे डिहायड्रेटिंग एजंट जेव्हा असतात, म्हणजे डिहायड्रेटिंग म्हणजे वॉटर काढणार, तर हे इथून दोन कार्बोक्सिलिक ऍसिड मधून वॉटर रिमूव्ह करते, आणि वॉटर रिमूव्ह केल्यानंतर आर सी ओ ओ सी ओ आर म्हणजे हा जो तयार झाला या ऍसिड पासून तयार झालेला हा अनहायड्राइड, म्हणजे त्या ऍसिड मधून वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह केल्यानंतर जो मॉलिक्युल बनते त्याला आपण म्हणतो ऍसिड अनहायड्राइड. तर अशा प्रकारे ऍसिड अनहायड्राइड बनते, कार्बोक्सिलिक ऍसिड पासून सिंपल अनहायड्राइड आपण लिहितो. फक्त महत्वाचा एक पुन्हा मुद्दा असा की त्याच्यामध्ये ऍसिड रिमूव्ह करणारे किंवा अनहायड्राइड डिहायड्रेटिंग एजंट आपण त्याला म्हणतो ते कोणते आहे, पी टू ओ फाईव्ह आणि कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फोर हे आहे डिहायड्रेटिंग एजंट, आणि त्याच्यापासून बनते कार्बोक्सिलिक ऍसिड. आता तुम्ही जो कार्बोक्सिलिक ऍसिड घ्याल त्याच्यावरून अनहायड्राइड बनते, जो कोणता कार्बोक्सिलिक ऍसिड घ्याल त्याच्यासमोर अनहायड्राइड लिहायचं काम राहते. जसं ऍसिटिक ऍसिड, तर ऍसिटिक ऍसिड घेतला तर ऍसिटिक ऍसिड पासून तयार होणारा जो अनहायड्राइड आहे त्याचं नाव काय राहील, जसं याला मी हीट केला पी टू ओ फाईव्ह हिटिंग, हिटिंग केल्यानंतर इथून वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल आणि त्याच्यापासून जो बनेल सी एस थ्री सी ओ ओ सी ओ सी एस थ्री. तर हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केल्यानंतर हा काय बनला, अनहायड्राइड, आणि याला कोणतं नाव येईल, ऍसिटिक ऍसिड. तर हा जो ऍसिटिक ग्रुप आहे हा तसाच ठेवतो, फक्त ऍसिडच्या ठिकाणी आपण लिहितो अनहायड्राइड, म्हणजे हा होईल ऍसिटिक अनहायड्राइड. तर अशा प्रकारे अनहायड्राइड तयार होतात आणि त्याचे नॉमेनक्लेचर असतात. ऍसिडचा ऍसिड रिमूव्ह करून तिथं फक्त अनहायड्राइड लिहायचं, पी टू ओ फाईव्ह कॉन्सन्ट्रेटेड एस टू एस ओ फोर हे डिहायड्रेटिंग एजंट आहे, आणि हिट केल्यानंतर वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह होऊन त्याच्या ठिकाणी अनहायड्राइड बनते. बाकी जे एक्झाम्पल आहे ते नोट्स मध्ये दिले आहेत, ते एक्झाम्पल व्यवस्थित प्रॅक्टिस करा, फार इझी रिएक्शन. तसंच ऍसिड अनहायड्राइड बनवताना पुन्हा एक दुसरी मेथड आहे की ऍसिड क्लोराईड जेव्हा सॉल्ट ऑफ ऍसिड सोबत रिएक्ट होते, सी एस थ्री सी ओ ओ एन ए ऍसिड क्लोराईड जेव्हा सॉल्ट ऑफ ऍसिड सोबत रिएक्ट होते तेव्हा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होते. म्हणजे काय होते की हा ओ मायनस या हॅलोजनला इथं अटॅक करते आणि हॅलोजन निघून जाते. पुन्हा एकदा, सॉल्ट ऑफ ऍसिड त्याच ऍसिडचा सॉल्ट त्याच ऍसिडचा क्लोराईड, म्हणजे ऍसिटिक ऍसिडचा क्लोराईड म्हणजे ऍसिटिल क्लोराईड, आणि सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड किंवा सोडियम ऍसिटेट. आता हा जेव्हा रिएक्ट होते तेव्हा पहा, हा ग्रुप मी तसाच ठेवतो सी एच थ्री सी ओ, आता इथं कोणता अटॅच होईल, सी एल लिहून गेला, इथं ऑक्सिजन अटॅच होईल सी ओ सी ओ सी एच थ्री. तर हा अनहायड्राइड तयार झाला. तर अशा प्रकारे सॉल्ट ऑफ ऍसिड आणि ऍसिड क्लोराईड याच्यापासूनही अनहायड्राइड बनते. तर अनहायड्राइड बनवायचे दोन मेथड आहे, एक कार्बोक्सिलिक ऍसिडला सरळ सरळ डिहायड्रेटिंग एजंट सोबत हिटिंग केला की अनहायड्राइड बनते, किंवा मग सॉल्ट ऑफ ऍसिड आणि ऍसिड क्लोराईड या दोघांना कंबाईन केलं किंवा दोघांची रिएक्शन केली तर अनहायड्राइड बनते. अशा प्रकारे दोन अनहायड्राइड बनवण्याची पद्धती आणि त्याचे एक्झाम्पल याची थोडीशी नोटबुकवर प्रॅक्टिस करा, आणि हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका, नक्कीच तुम्हाला हा फार इझी वाटायला लागेल. थँक्यू.